नमस्कार, मी केतन शहा, प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य व ॲनिमल वेलफेअर ऑफिसर, मुंबई उच्च न्यायालय नियुक्त। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गोसेवा आयोगाची आता स्थापना केलेली आहे। त्या स्थापनेअंतर्गत महाराष्ट्रामधील जेवढे गोशाळा व पांजरापोळ आहेत त्यांची एक दोन दिवसाची कार्यशाळा 1 व 2 ऑक्टोबर रोजी पुणे येथे कात्रज जैन मंदिर येथे आयोजित करण्यात आलेली आहे। त्या कार्यशाळेमध्ये आम्ही महाराष्ट्रभर आमचे प्रतिनिधी पाठवून समस्त महाजनेचं नियोजन करत आहे व प्रतिनिधी सर्व सर्वे करून त्या सर्वांचं रजिस्ट्रेशन घेऊन 1065 संपूर्ण गोशाळेला भेट दिली व पांजरापोळला भेट दिली व त्यांना सर्वांना 1 व 2 तारखेच्या कार्यशाळेस येण्यास विनंती केली। त्यापैकी 365 लोकांनी 500 रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे। या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये 3 संस्था याच्यामध्ये काम करणार आहेत। एक तर समस्त महाजन आहे, त्याच्यानंतर संयम मेरू महोत्सव समिती पुणे म्हणून आहे, भारतीय जैन संघटना आहे, महाराष्ट्र गोसेवा आयोग, गौशाला महासंघ, ह्या सर्व संस्थांनी मिळून याचं नियोजन केलेलं आहे। महाराष्ट्रातील गोसेवा आयोग स्थापन झाल्यानंतर श्री शेखर मुंदडा जे नूतन अध्यक्ष आहेत ते सोलापूर दौऱ्या आले असताना त्यावेळेला सर्व गोसेवकाशी चर्चा झाली होती आणि ताबडतोब त्यांनी ॲक्शन घेऊन गायींना चारा कसा मिळावा, गायींचे उत्पादनं जे आहेत त्याचं शेण आहे, शेणखत आहे किंवा दुसरं काय त्याचे साईड पदार्थ काय तर करता येतील, गायांसाठी गायरांमध्ये चारा कसा उगवला जाईल, त्याचं संवर्धन कसं केलं जाईल, गायींचा सगळं डॉक्टरांकडनं देखभाल व शुश्रूषा कशी केली जाईल ह्या संबंधित सविस्तर विशेषज्ञाकडनं ह्या गोशाळेच्या दोन्ही दिवसाच्या सत्रामध्ये सगळ्यांना देण्यात येणार आहे। तरी ह्या वर्कशॉपचा लाभ सर्व शाळा व सर्व गोशाळा व पांजरापोळच्या ट्रस्टी, संचालक एवं त्यांचे कार्य करणारे लोक तसंच गोप्रेमींनी घ्यावा व जास्तीत जास्त संख्येमध्ये ह्या वर्कशॉपमध्ये सर्वांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो आहे। सोलापुरात जवळपास 100 गोर